मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. रायगड प्रेस क्लबच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त माणगावमध्ये पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा करण्यात आला सन्मान. पत्रकारांना कुटुंब चालण्यापुरते मानधन दिले जावे, सत्कारमूर्ती पत्रकार प्रफुल्ल पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा. आज माणगावमध्ये रायगड प्रेस क्लबचा 16वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने माणगावमधील कुणबी समाज सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस एम देशमुख, प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आचार्य यात्रे राज्यस्तरीय युवा संपादक पुरस्कार देऊन दैनिक झुंजारचे संपादक अजित वर्पे यांचा सन्मान करण्यात आला. तर विजय मांडे कर्जत यांना जीवनगौरव, मेघराज जाधव यांना स्वर्गीय नाना जोशी स्मृतिज्येष्ठ पत्रकार पुरस्कार, प्रकाश काटतरे स्मृती निर्भीड पुरस्काराने जी टी व्हीचे पत्रकार प्रफुल्ल पवार, सावित्रीबाई फुले महिला पत्रकार पुरस्कार सीमा मोरे, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार प्रकाश माळी पेन आणि प्रसाद पाटील महाड यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या संजय ढवळे, बाबूशेठ खानविलकर, इस्माईल रहाटविलकर, संतोष वर्पे, दीपक जाधव आणि संजय सोनावणे यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती पत्रकार प्रफुल्ल पवार यांनी आपल्या मनोगतामध्ये पत्रकारांना किमान कुटुंब चालवण्या इतकं मानधन माध्यमांकडून मिळावे अशा अपेक्षा व्यक्त करत पत्रकारांच्या या मूलभूत प्रश्नांकडे माहिती खात्याच्या राज्यमंत्री अदितीताई तटकरे यांचे लक्ष वेधले. यावेळी पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन योजनेचा लाभ अधिक पत्रकारांना मिळण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जावेत असे आवाहन रायगड प्रेस क्लबच्या संस्थापक एस एम देशमुख यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, रायगड. त्या वेळेला देशाचा असणारा हा चौथा स्तंभ हा सामाजिक रित्या किती कार्यरत आहे याचे उदाहरण सुद्धा त्या निमित्ताने पाहायला मिळत असत. मी अनेकदा पत्रकारांच्या कार्यक्रमामध्ये आवाज उठले करत असते की एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना एका बाजूला पक्षाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, विविध गावांमधले नागरिक असतील, हे ज्या वेळेला वेगवेगळ्या त्यांच्या समस्या मांडत असतात या एका बाजूला, पण ज्या वेळेला पत्रकारांच्या माध्यमातून त्यांच्या लेखणीमधून काही सूचना येतात या निश्चितपणाने गांभीर्याने जो लोकप्रतिनिधी घेईल तोच पुढचे 15-20 वर्ष चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये काम करू शकतो. पण शेवटी एका बाजूला आम्ही त्याचं माहिती कार्यालय उपलब्ध नव्हतं. आज मागच्याही कार्यक्रमामध्ये मी आपल्याला सांगितलं त्यावेळेला त्याची प्रक्रिया सुरू होती, पण आज मला मनापासूनचा आनंद वाटतोय की रायगड जिल्ह्याला स्वतःचं हक्काचं माहिती कार्यालय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आम्ही त्या संदर्भातली मान्यता मिळवली आहे. आणि अलिबाग सारखं ठिकाण जिल्ह्याचं मुख्यालय इथं शहरामध्ये एक साधा मिळवणं हे किती अवघड असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्यामध्ये आम्ही ती एक जागा मिळवून एक माहिती कार्यालय आम्ही तिथं बांधत आहोत. आणि त्यामध्ये मी मधल्या कालावधीमध्येच एक पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भातली मी माहिती दिली की बऱ्याचशा वेळेला ज्या वेळेला हे कार्यक्रम आपण आयोजित करतो त्या त्या वेळेला प्रेस क्लब असतील, विविध आपल्या पत्रकारांच्या संघटना असतील, यांना शाळेचा हॉल असेल किंवा कुठला सामाजिक संस्थेचा हॉल असेल हा आपल्याला घ्यावा लागतो, पण त्या इमारतीमध्ये आम्ही पत्रकारांच्या कार्यक्रमासाठी एक स्वतंत्र हॉल, त्याचबरोबर पत्रकार परिषदसाठी एक चांगली सुविधा आणि वायफायच्या सुविधा सहित आम्ही तिथं उपलब्ध करून देणार आहोत. कारण बऱ्याचशा वेळेला आज मी इथं काही भाषण करायला उभा नाही आहे, फक्त गृहनिर्देश व्यक्त करायला उभा राहिलेला आहे. माझ्या गेल्या 24 वर्षातल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीचं दखल रायगड प्रेस क्लबनं घेतली, त्याबद्दल मी प्रेस क्लबचा शतशः ऋणी आहे. प्रेस क्लबने आपल्या कामाची दखल घेतली, दरवर्षी प्रेस क्लब पत्रकारांच्या कार्याची दखल घेते. दुसरी गोष्ट अशी आहे की एस एम देशमुख साहेबांनी जे रोपटं लावलं रायगड प्रेस क्लबचं, खरं तर पत्रकार ही बुद्धिजीवी जमात आहे आणि या सगळ्या बुद्धिजीवी जमातीला एकत्र ठेवण्याचं काम फक्त रायगड प्रेस क्लब असो किंवा मराठा पत्रकार परिषद असो त्यांच्या माध्यमातून एकत्र ठेवण्याचं काम देशमुख साहेब करत आहेत त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो. खरं तर माझ्या या पत्रकारितेच्या कारकिर्दीत महत्वाचा वाटा आहे तो माझ्या कुटुंबियांचा. माझे मामा, माझी मामी या दोघांनी मला खूप सपोर्ट केला, नाहीतर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. आणि त्यांच्या
देशमुख सर पत्रकार हा घटक असा आहे की बुद्धिजीवी आहे, पण आज परिस्थिती खूप वाईट आहे पत्रकारांची आणि कोविड नंतर कोविडच्या काळात तुमच्या नेहमी पोस्ट येत होत्या, तेवढ्या पत्रकारांना कमी केलं तेवढ्या पत्रकारांना कमी केलं आणि आज भविष्यात आणखी परिस्थिती वाईट होणार आहे. अनेक ठिकाणी असं दिसतंय की पत्रकार या क्षेत्रापासून दुरावत आहेत. त्याचं कारणच तसं आहे की प्रत्यक्षात पत्रकारांना जो मान मिळतो तो मान खूप मोठा आहे, परंतु कुटुंब चालवण्यासाठी त्यांना खूप मोठी कसरत करावी लागते. खरं तर देशमुख साहेब या बाबतीत शासनाला सातत्यानं विनंत्या करतायत. अतिथीताई आपल्या खात्याच्या आपल्याच खात्याशी संबंधित मंत्री आहेत, तर त्यांनी सुद्धा पत्रकारांना किंवा त्यांचे पोट चालेल अशा पद्धतीनं माध्यमांचे मालक जे आहेत किंवा माध्यमांच्या संस्था आहेत त्यांनी त्यांना तेवढं तरी मानधन किंवा जे काय असेल ते द्यावं ही अपेक्षा